भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार बावीस हंगामाची धामधूम सुरू आहे आय पी एलच्या या पंधराव्या हंगामाचा पहिला टप्पा तर यशस्वी पार पडला असून आता प्ले ऑफच्या दृष्टीने संघांमध्ये चढावड आणखी रंगतदार झाली पण याच दरम्यान अनुभवी खेळाडूंबरोबरच नव्या दामाच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे याला कारण एकच ते म्हणजे यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होणारा टी ट्वेंटी विश्वचषक यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये सोळा ऑक्टोबर ते तेरा नोव्हेंबर दरम्यान टी ट्वेंटी विश्वचषक खेळवला जाणार आहे त्याच दृष्टीने या वर्षीचे आय पी एल महत्वाचे असून यातून अनेक खेळाडू छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना सर्वाधिक चिंता कोणत्या गोष्टीची असेल तर ती विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मची टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस स्पर्धेसाठी संभावित भारतीय संघातील खेळाडूंच्या तुलनेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी खूपच खालावलेली दिसून येते त्याचमुळे आता त्यांच्या भारतीय संघातील स्थानाबद्दलही प्रश्न उपस्थित राहू लागले असून त्यांना विश्रांती देण्याचाही सल्ला अनेक दिग्गजांनी दिला आहे गेल्या सहा महिन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतरा सामन्यात तेहतीसच्या सरासरीने सहाशे तीन धावा केल्या यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे तर विराटने सोळा सामन्यात च्या सरासरीने चारशे एक्क्याण्णव धावा केल्या त्याच्या चार अर्धशतकांचा यात समावेश आहे त्यांच्यापेक्षा या काळात श्रेयस अय्य रिषभ पंत के एल राहुल या खेळाडूंनी अधिक चांगल्या धावा केल्यात तसेच आयपीएल पी दोन हजार बावीस मध्ये तर या दोन्ही खेळाडूंची कामगिरी आणखीनच खालावलेली दिसते आयपीएल चे जवळपास चाळीस सामने खेळून झाले तरी दोघेही पहिल्या दहा काय पहिल्या वीस फलंदाजांच्या यादीतही दिसत नाहीयेत रोहितने आठ सामन्यात एकशे त्रेपन्न धावा आणि विराटने नऊ सामन्यात एकशे अठ्ठावीस धावा केल्यात दोघांची सरासरी वीस पेक्षाही कमी आहे एवढंच काय पण दोघांना एकही अर्धशतक या हंगामात अद्याप करता आलेले नाही ही कामगिरी पाहता त्यांना फक्त अनुभवाच्या जोरावर टी ट्वेंटी विश्वचषकासाठी स्थान मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण ज्यावेळी हे दोघेही संघर्ष करत आहेत त्याचवेळी के एल राहुल तिलक वर्मा पृथ्वी शॉ श्रेयसायर अभिषेक शर्मा राहुल त्रिपाठी असे काही युवा खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत विराट आणि रोहित यांच्या केवळ फॉर्मवरच प्रश्नचिन्ह नाहीत आता रोहितच्या कॅप्टन्सीवरही प्रश्न उपस्थित होतोय दुष्काळात तेरावा महिना असंच म्हणण्याची वेळ सध्या रोहितवर आली आहे खरं तर रोहितने आय पी एलमध्ये मध्ये कर्णधार म्हणून मोठे यश मिळवले तो आय पी मध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा कर्णधाराई आहे त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आय पी एल विजेतेपद मिळवले मात्र त्याच्याच नेतृत्वाखाली आय पी एलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्स पहिले आठही सामने पराभूत झाले असून त्यांनी हा नकोसा विक्रमही आपल्या नावे केलाय त्याचमुळे आता असाही सूर ऐकू येतोय की रोहितला कर्णधार म्हणून जे यश मिळाले त्यात कुठेतरी मुंबई संघात असलेल्या अनेक दिग्गज खेळाडूंचा अर्थात एका तगड्या संघाचाही मोलाचा वाटा राहिला पण आता जेव्हा संघ अडचणींचा सामना करतोय तसेच संघात अनुभवाची कमी दिसतीये तेव्हा रोहितच्या नेतृत्वात कमजोरी दिसायला लागली खर तर क्रिकेटला वेगाचे महत्व पटवून दिले ते टी ट्वेंटी क्रिकेटने मुळातच टी ट्वेंटी क्रिकेट हे वेगवान खेळासाठीच ओळखले जाते त्यामुळे खेळाडूही जोखीम घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाही अनेकदा नव्या दमाचे खेळाडू टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चमकून जातात आणि मोठे यशही मिळवतात पण काही अनुभवी खेळाडूही आहेत ज्यांनी वेगवान खेळ स्वीकारत तसा खेळ केला दिनेश कार्तिक यासाठी एक उत्तम उदाहरण महत्त्वाचे म्हणजे टी ट्वेंटी क्रिकेटला झटपट खेळ आणि यश महत्त्वाचे आहे अशातच विराट आणि रोहित गेल्या काही महिन्यात याच बाबतीत मागे पडत आहेत त्यांच्या तुलनेत भारतातील अनेक युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे याच मुद्द्यासाठी सर्वात मोठे उदाहरण घ्यायचे झाले तर वेस्ट इंडिज आणि दोन हजार सात टी ट्वेंटी विश्वचषकाचे घेता येईल वेस्ट इंडिजचे खेळाडू आजकाल टी ट्वेंटी आधी ओळखले जातात फार मोठ्या नावांना संधी न देता या संघाने दोन वेळा टी ट्वेंटी विश्वचषक आपल्या नावावर केलाय आजपर्यंत ही, आज ही कामगिरी कोणत्या संघाला करता आलेली नाही तसेच दोन हजार सात टी ट्वेंटी विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या क्रिकेट इतिहासातील ते सुवर्णपान असंच म्हणावं लागेल पण त्याचबरोबर नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, की दोन हजार सातचा सा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ पाहिला तर त्यात जवळपास तरुण खेळाडू दिसतील त्यावेळी टी ट्वेंटी क्रिकेटसाठी राहुल द्रविड सचिन सा तेंडुलकर सारख्या खेळाडूंनी नकार दिला होता इतकंच नाही तर सौरव गांगुली टी ट्वेंटी क्रिकेट फारसा खेळला नाही त्यामुळे पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पूर्णपणे नव्या दमाचा खेळाडू निवडण्यात आला आणि कर्णधार पदाची सूत्रही युवा एम एस धोनीच्या हाती देण्यात आली धोनीनेही आपल्या नेतृत्वाची या विश्वचषकातून सुरुवात करत भारताला पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून दिला त्या विश्वचषकात भारताच्या युवा खेळाडूंनी आपल्यातून कामगिरी केली होती ती कामगिरी पाहता अशी शक्यता वर्तवली जाऊ शकते की जर त्यावेळी सचिन द्रविड गांगुली सारखे मुरलेले मातब्बर खेळाडू संघात असते तर कदाचित तो टी ट्वेंटी विश्वचषक भारताच्या नावे झालाही नसता आज विराट रोहितकडे पाहून तसाच काहीसा काळ परत येऊ पाहतोय की काय असं वाटतं कारण तेव्हा सचिन द्रविड गांगुली होते तर आता रोहित विराट आहे बाकी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तर भारतीय संघात येण्यासाठी अनेक युवा खेळाडू तयार आहेत अगदी प्रत्येक जागेसाठी तीन चार खेळाडू तयार आहेत अशा वेळी रोहित विराट यांचा पूर्व इतिहास महत्वाचा की आताचा फॉर्म हा निर्णय निवड समितीला घेणं कठीण जाणार आहे तसेच एक प्रकारे योग्यता असूनही युवा खेळाडूंना संधी न देणं म्हणजे एक प्रकारचा अन्यायच अगदी जुन्या गोष्टींकडे जाण्यापेक्षा भारताची दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषकातील कामगिरी पाहिली तरी लक्षात येईल की संघात ऊर्जा नसेल आणि संघातील मुख्य खेळाडूच फॉर्म मध्ये नसतील तर स्पर्धा जिंकण्यात अपयशच येते भारताला दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त फटका कोणत्या गोष्टीचा बसला असेल तर तो संघ संयोजनाचा होता भारतीय संघ प्रत्येक विभागात कमजोर दिसत होता त्यामुळे आता बीसीसीआय एक वर्षांपूर्वी झालेली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी आता विराट आणि रोहित या येणं आवश्यक आहे यापुढेही त्यांची कामगिरी अशीच खालावलेली राहिली तर मात्र आता भारतीय संघात जवळपास पक्के असलेले स्थान धोक्यात येण्यासाठी वेळ लागणार नाही तसेच दोन हजार सात ची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रत्येक क्रिकेटप्रेमीचीच अपेक्षा असेल आणि यासाठीच रोहित विराटला फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला सध्याच्या खेळूंपैकी कोणाची कामगिरी आवडते विराट रोहितच्या जागी कोणते खेळाडू फिट बसू शकतात असं वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा तसंच महास्पोर्ट्सला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा